नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट आहे, वर्दळ सुद्धा नाहीये. या संधीचा फायदा चोरांनी घेऊन उरण तालुक्यातील सोनारी गावाजवळच्या श्री कॉम्प्लेक्स मध्ये असणारं महाराष्ट्र बँकेचं एटीएम फोडलंय. श्री कॉम्प्लेक्स इमारत ही रस्त्याच्या दर्शनी भागात आहे, मात्र लॉकडाऊन मुळे एटीएमचं शटर बंद करून चोरट्यांनी ते फोडलं असावं असा अंदाज आहे. या एटीएम मधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याचा आकडा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समजणार आहे. या घटनेचा न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कन्नेवाड, पीएसआय पीजी घागरे, हवालदार गोर्टे, महेंद्र म्हात्रे हे तपास करतायत. वादळवारा लाईव्हसाठी प्रदीप पाटील, सबेर रिपोर्ट, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.